केल्यामुळे शेतकऱ्याचे व पिकाचे नुकसान झाले आहे। हे नुकसान लवकरात लवकर शासनाने भरून द्यावे, त्याचबरोबर या बंधाऱ्याचे ऑडिट करावे अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांनी केलेली आहे। गोटेगाव तालुका कराड येथील बंधाऱ्याचा तात्पुरता केलेला भराव फुटून पाण्याच्या प्रवाहात शेत जमीन व पिके वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। गेली 10 वर्ष या बंधाऱ्याचे काम सुरू आहे, तरी देखील अद्याप तो पूर्ण झालेला नाही। प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष व राजकीय उदासीनता यामुळेच बंधाऱ्याचे काम रखडले आहे, असा आरोप शिवसेनेचे उपतालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांनी केला आहे। बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, तसेच यापूर्वी भरावासाठी वापरात आलेली माती, दगड या स्वरूपाचे मटेरियल हे निकृष्ट दर्जाचे वापरले आहे। तसेच बंधाऱ्यासाठी तरतूद केलेले 6,20,00,000 रुपये हे वापरून त्वरित काम चालू करावे। सदर बंधाऱ्याबरोबरच कराड तालुक्यातही इतरही छोट्या मोठ्या बंधाऱ्यांचे ऑडिट करण्यात यावे अशी मागणीही काकासाहेब जाधव यांनी केलेली आहे। यावेळी शिवसेनेचे येळगाव विभाग प्रमुख किरण चौरे, उपविभाग प्रमुख शिवाजी मोरे, संतोष जाधव, हनुमंत कळंत्रे, संतोष कळंत्रे, ऋषिकेश सूर्यवंशी, ओमकार यादव, शाखा प्रमुख चैतन्य जोशी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। हा नमस्कार सर, मी बीएम न्यूज प्रतिनिधी बोलते, प्रियांका पाटील। गोटेवाडी बंधाऱ्याचा तात्पुरता केलेला भराव जो फुटून पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलाय, त्यामध्ये शेतजमीन व पिके वाहून गेले, त्यामुळे शेतीचे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि गेली 10 वर्ष झाले या बंधाऱ्याचं काम सुरू आहे, तरी देखील तो अद्याप पूर्ण नाही, याबद्दल तुम्ही जी पाहणी केली त्याबद्दल काय सांगाल? नाही, कसं आहे की कारण दक्षिण जो आपला भाग आहे म्हणजे अक्केसारा तालुक्याचा जो दक्षिण भाग आहे, हॅलो, हा, त्या दक्षिण भागामध्ये नेहमीच काय होतं, शेतीचा प्रश्न, शेतीसाठी पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम ह्या गोष्टीसाठी त्या भागातली जी जनता आहे किंवा शिवसेना आहे ह्या संसदेच्या माध्यमातून जनतांनी आंदोलन करत प्रश्न निकावे आणि ह्या माध्यमातलं शिवसेनेच्या माध्यमातून किंवा इतर राजकीय लोकांच्या माध्यमातून हे सगळं करण्यासाठी जे छोटे मोठे बंधारे सगळ्या गावातले शेतात किंवा जी कामं चालू आहेत, कामं होत आहेत, मंजूर होतात कामं, पण ती कामं पूर्ण होतात का नाही याकडे ह्या राजकीय लोकांचं अजिबात लक्ष नाही। आता गेली 10 वर्ष हा बंधाऱ्याचं काम चालू आहे, 10 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा हे बंधाऱ्याचं काम पूर्ण झालेलं नाही। शासकीय निधी तो शासकीय निधी वापरण्यासाठी ह्यांच राजकीय लोकांचं दुर्लक्ष आहे आणि यामुळे ते बंधाऱ्या अपूर्ण राहिलाय, निधी होऊन पडलाय, काम करायची त्यांची इच्छा नाहीये आणि अशा गोष्टीमुळे जे तात्पुरता जो भराव केला होता तो त्या कॉन्ट्रॅक्टर काढून घ्यायला होता पावसाळ्याच्या मधल्यानंतर, त्यांना तो सुद्धा काढून घेतल्यामुळं पूर्ण चमचमचे पाणी आहे ते 15 फुटून सगळ्या खालची पिके ते शेतात जाऊन सगळं त्यांचं उद्योग पीक वाहून गेले पूर्ण आणि त्या 15 ची सगळं माती सगळं त्या शेतामध्ये सगळं भरून गेले। जे धरणासाठी किंवा बंधाऱ्यासाठी जो निधी लागणार आहे त्याबद्दल काय चर्चा केली आहे का तुम्ही? नाही, आता प्राथमिक माहिती आम्ही घेतल्यानंतर असं लक्षात आलं की तो बंधारा चालू ज्यावेळेला झाला 2009 दरम्यान मंजूर झाल्यानंतर चालू होऊन 10 वर्ष झालेलं काम पूर्ण झालेलं नाही। तरी साधारण त्यावेळी किती निधी मंजूर झालेला, त्यातला किती वापरात आणलाय त्याची काय माहिती आहे का? नाही, त्याविषयी माहिती नाही। आता जो अपुरा बंधारा आहे आणि ते जर पूर्ण ताकदीनं काम करायचं असेल तर त्याला 6,20,00,000 रुपये त्याला मंजूर आहेत, ते पैसे शासनाला पडून आहेत आणि ते अजून वापरले गेलेले नाहीत आणि यापूर्वी जी पूर्ण ताकदीनं काम करायला पाहिजे बंधाऱ्याचं ते काम त्यांनी केलेलं नाही। म्हणजे जे भराव असतो त्या भरावाला जी माती वापरायला पाहिजे, म्हणजे काय होत माती म्हणा किंवा पांढरी माती जी चिकट माती असते जी धरून राहती अशी माती न वापरली, काय केलंय तांबडी माती लाल माती वापरल्या, ती लाल माती थोडा पाऊस आला की वाहून जाते विरघळून जाते अशी माती त्यांनी वापरल्या, तसली माती ती दगड त्याला काळा पाषाण, आपल्या कराड तालुक्यामध्ये आपण सह्याद्री पर्वत रांगेत राहतो, काळा पाषाण आपल्या इकडे उपयोग असताना हे तसला दगड वापरलेला नाही, त्यांनी कुठेतरी तांबडत दगड वगैरे आणून ती वापरल्या, जे तुम्हाला फोटोला आपला जगमाल फोटो पाठवते त्यात तांबडत दगड जी सत करत नाही तसले दगड वापरून त्यांनी ते काम केलेलं आहे। हे पूर्णपणे काय केलं ते आपण दुर्लक्ष केलं। माझं तर म्हणणं आहे की 10 वर्षापूर्वी किंवा मागच्या 2 टर्मला जे कोण तहसीलदार असतील, जे कोण प्रांत असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांनी काय पैसे खाऊन ही काहीतरी काळजी करून ही काम मंजूर करून सगळी कामं त्यांनी केली असतील आणि त्याचं बदलून गोष्ट केली असतील, पण इकडे ह्या ज्या तालुक्याची जी माणसं आहेत त्यांचं नुकसान झालंय त्याला जबाबदार कोण?
त्यांची बदली झाली असेल ते पुत्र केली असतील, आता नवीन शासकीय माणसं आल्यात त्यांना आपण दोष घेऊन आरोप करून काय उपयोग नाही. त्या पाठिंबा 10 वर्षापूर्वी काम मंजूर झाल्यानंतर जी शासकीय अधिकारी होती त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते आता काहीतरी इथे तहसीलदार होती, आता पुढे जाऊन डेप्युटी कलेक्टर झाले असतील, काही झाले असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. फक्त राजकीय लोकांना पण विशेष घेऊन उपयोग होणार नाही. धन्यवाद सर.